वेलकम बॅक आफ्टर द ब्रेक. आपण नेहमी एखाद्या सवयीवरती किंवा एखाद्या गरजेवरती एखाद्या सुविधेवरतीच अवलंबून असतो असं काही नाही. कधी कधी आपण एखाद्या भाषेवरही खूप जास्त अवलंबून असतो. अशीच अडचण आपल्यातल्याच एकाची होती, लेक्चर्स व्हायची इंग्लिशमध्ये आणि मग ती कळायला थोडंसं कठीण जायचं. म्हणून मग त्याने तयार केली डिक्शनरी, तीही चक्क मोबाईलमधली. फक्त स्वतःलाच नाही तर इतर अनेकांना इंडिपेंडेंट करून टाकलं. सुनील शिकला गावामध्ये. कॉलेजमध्ये जाताना मनामध्ये इतर मुलांसारखीच इंग्रजीची भीती होती. प्रोफेसर काय शिकवतायत हे कळत नव्हतं. म्हणून मग रूमवर आल्यावर न कळलेले शब्द डिक्शनरीत बघायचं त्याला वेळ लागलं. आणि त्या वर्षी त्यांच्या वर्गातल्या 60 पैकी फक्त 4 विद्यार्थी पास झाले. आणि त्या 4 मध्ये मी पहिला होतो. त्यावेळी मला माझा आत्मविश्वास वाढला की मी डिक्शनरीला मित्र केल्यामुळे मला हे यश मिळू शकलं. त्याच दिवशी मी ठरवलं की जे काही आयुष्यामध्ये करायचं ते डिक्शनरीला समोर ठेवून किंवा डिक्शनरी हा विषय घेऊनच करायचं. आणि मग सुनीलने मागे वळून पाहिलंच नाही. कम्प्युटरच्या युगात आपण पुस्तकी डिक्शनरी बनवायची हे माझ्या मनाला काही पटत नव्हतं. म्हणून मी सॉफ्टवेअर स्वरूपात त्याला काढलं आणि जगातली पहिली इंग्लिश मराठी टॉकिंग डिक्शनरी, टॉकिंग एवढ्यासाठी की त्याच्यात उच्चार पण आवाजात ऐकायला येत होते आणि आपण कम्प्युटरच्या माध्यमातून त्याचा परफेक्ट म्हणजे ॲक्च्युअल प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं त्याची माहिती पण दिलेली होती ऑडिओच्या स्वरूपात. म्हणून ती टॉकिंग डिक्शनरी 2000 आपण ती लॉन्च केली. त्याच्यानंतर जसजसे लोकांची अपेक्षा वाढत गेल्या, प्रतिक्रिया मिळत गेला, प्रतिसाद मिळाला, तसं मराठी टू इंग्लिश पण आपण काढलं. त्यानंतर 2008 बरोबर आपण जगातली पहिली ऑनलाईन डिक्शनरी सुरू केली, म्हणजे जी ब्राउझरवरती इंटरनेटवर चालणारी आणि ती फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या लोकांना उपलब्ध आहे. त्यात इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश असं ट्रान्सलेशनही होतं आणि जगातले सगळ्या जगातून 1,00,000 लोक किमान दिवसाला ते वापरत असतात. सुनील यावर गेल्या 2 रिसर्च करतोय. त्याला नोकियाचा अवॉर्डही मिळालाय. सध्या त्याने तयार केलेली मोबाईल डिक्शनरी खूप फेमस झाली. सुनीलचं हे मोबाईल डिक्शनरी ऍप्लिकेशन तुम्ही 200 विकत घेऊ शकता. यामध्ये 1,50,000 शब्दांचा संग्रह आहे. शिवाय कोणत्याही मोबाईलवर हे ऍप्लिकेशन वापरता येईल. यासोबतच सुनीलने या आधी तयार केली होती एक ऑनलाईन मराठी डिक्शनरी. www.khandbahale.com/englishmarathi या लिंक वरती जाऊन तुम्ही कोणत्याही इंग्लिश शब्दाचा मराठीतून अर्थ पाहू शकता, तेही एकदम फ्री. अडलेल्या इंग्लिश शब्दाचा अर्थ आता एका क्लिकवर आहे आपल्या खिशामध्ये. अजून काय हवं? टेक गुरु मध्ये आता वेळ झालाय एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत.